आपल्याला सगळ्यांना ज्यूस प्यायला आवडतो बाजारात हा ज्यूस ज्या टेट्रापॅकच्या खोक्यात मिळतो तो खोका पर्यावरणाला अतिशय घातक असतो त्या खोक्यापासून एक छान पैसे ठेवायचं पाकीट बनवण्याची कृती आपण पाहू एक लिटरचा ज्यूसचा खोका स्वच्छ धुवून घ्या आणि तळाकडचे दोन त्रिकोणी फ्लॅप्स उघडा तसंच वरच्याही फ्लॅप्स उघडा आणि झाकण काढून खोका चांगला चपटा करून घ्या आता कात्रीनी झाकणाकडून जो जोडलेला भाग आहे खोक्याचा तो कापून टाका असाच तळाकडचाही जोडलेला भाग कापून टाका म्हणजे एक नळकांड तयार होईल आता खोका उलटवा म्हणजेच झाकणाच्या विरुद्ध बाजूनी लांबीकडून खोका उभा कापून घ्या आणि मग उघडा आता प्लॅस्टिकचं झाकण काळजीपूर्वक आतल्या सकट काढून घ्या आता खोक्याच्या आतल्या बाजूनी चित्रात दाखवल्याप्रमाणे मार्किंग करा तीस तीस अंशाचे कोण कसे केले आहेत ते बहा आता बंद करायची फ्लॅप आणि एलिप्स कापून घ्या बंद करायच्या फ्लॅपमध्ये झाकणाच्या आकाराचं एक छिद्रही काढून कापून घ्या आता सुईच्या मागच्या टोकांनी पट्टी वापरून घड्यांच्या रेषांवर स्कोर करा म्हणजे तिकडे त्या लाईनींवर दुमडणं सोपं जाईल आता पंख्यांच्या घड्या करत एक आड एक फ्लॅप आतल्या बाजूला दुमडून घ्या असं केल्यावर पर्सचा आकार तयार होतच येतो खोक्यांच्या कडांवर जर आपण रंगीत सेलोटेप लावली तर ते दिसतेही छान आणि पर्स टिकतेही भरपूर प्लास्टिकच्या झाकणाचं सॉकेट पाकिटाच्या खालच्या छिद्रात सरकवा बंद करायच्या फ्लॅब मधलं छिद्र रिंग मध्ये घाला आणि वरून झाकण लावून पर्स लॉक करून टाका कुठच्याही पाकिटात पैसे नसले तर त्याचा काय बरं उपयोग तुमच्याही रंगीबेरंगी पाकिटात थोडेसे पैसे टाका थोडे सुट्टे पैसेही घ्यायला विसरू नका बरं पाकिट बंद करा ते खिशात टाका आणि निघा बाजार हाटाला